श्री क्षेत्र पंढरपूर हे साक्षात भगवान विठ्ठल यांची प्रकट भूमी आहे, त्यामुळं पंढरपूर हे या भूतलावरचे भूवैकुंठ असे मानले जाते। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवंत हेच आपले आराध्य दैवत असून पंढरपूर धाम ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते। स्वयंभू भगवंत आपल्या सर्वांची कमरेवरती हात ठेवून विटेवर उभे राहून वाट पाहत आहेत, म्हणूनच ते विठ्ठल नावाने प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रातील वारकरी संत कवी संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। तसेच आपले प्रमुख आचार्य स्वयं राधाकृष्ण यांचे युगल अवतार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, तसेच मध्वाचार्य, वल्लभाचार्य, शंकराचार्य या सर्वांनी बराच काळ पंढरपूर येथेच वास्तव्य केले होते। इस्कॉनचे संस्थापकाचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रील प्रभुपाद घाट चंद्रभागेतरी इस्कॉनच्या वतीने सर्वांसाठी निर्माण करण्यात आला आहे। विविध संतांनी आपल्या भजन कीर्तनासाठी पंढरपूर धामाचीच निवड केली। त्याचप्रमाणे वर्तमान इस्कॉन आचार्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने भव्य दिव्य असे भूवैकुंठ नवमंदिर चंद्रभागेतरी निर्माण होत आहे, जे पंढरपूर विकासात एक मोठी भर घालण्याचाच प्रयत्न करेल। दिनांक 10 जुलै 2022 रोजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते नवमंदिर निर्माण वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाले। अशा या पवित्र विठ्ठल भूमीत भूवैकुंठ नवमंदिर निर्माण या प्रकल्पाची सुरुवात करीत आहोत। सर्व भाविक भक्त, दानी आणि सेवा इच्छुक भक्तांना विशेष विनंती आहे की या सदर भूवैकुंठ नवमंदिर निर्माण प्रकल्प उभारणीमध्ये आपले तन मन धन देऊन यथेच्छ सहकार्य करावे आणि श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवंताची असीम कृपा प्राप्त करावी। त्यासंबंधी या आगामी प्रकल्पाची व्हिडिओ फीत योजना आणि माहिती आपणास देण्यात येत आहे। जेथे श्रद्धा आणि विश्वास राहतो तेथे आम्ही तुमचे स्वागत करतो। इस्कॉनच्या भूवैकुंठमध्ये आपले स्वागत आहे। भारदस्त प्रवेशद्वार। त्यानंतर एक आध्यात्मिक मॉल जो भक्तीची भावना जागृत करतो। हे भव्य प्रवेशद्वार तुम्हाला एका आनंददायी डायोरामाच्या विभागाकडे आणि हिरवेगार लँडस्केपमध्ये घेऊन जाते, ज्यात भगवान कृष्णाच्या कथा आणि विठ्ठलाची भव्यता व महानता आहे। या भव्य मंदिराच्या G3 रचनेत भगवान विठ्ठलाच्या उभ्या स्थितीतून प्रेरित शिखर आहे। मंदिराच्या खालच्या मैदानावर एक बहुउद्देशीय हॉल आहे। वरच्या मैदानात वैकुंठ बाजार असून त्यानंतर दुसरा आणि मेझानाईन मजला आहे, ज्यामध्ये श्री विठ्ठल मंदिर हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे। या समग्र मंदिराच्या परिसरात एक संग्रहालय, संत नामदेव हॉस्पिटल, वारकरी स्नानगृह, आंतरराष्ट्रीय इस्कॉन गेस्ट हाऊस आणि वारकरी भवन, प्रसाद हॉल यांचाही समावेश आहे। इस्कॉनच्या भूवैकुंठ येथे धार्मिक अनुभव घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो। स्वागतम, सुस्वागतम। विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई।